पुणे शहरातील कृषी विद्यापीठात अभियांत्रिक व तंत्रज्ञान महाविद्यालय कैलासवाशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी कृषी अवजार प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या कृषी अवजार कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे जिल्हा अधिकारी पी शिवाशंकर डॉक्टर दत्तप्रसाद वसेकर बी सी कछवे कृषी अवजार प्रदर्शनाचे संशोधक अभियंता आयोजक SN सोलंके आदी मान्यवर उपस्थित होते. या सुधारित कृषी अवजार पारंपरिक ऊर्जा साधनांचे परभणी शहरात प्रदर्शन भरण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनात कृषी अवजारे फवारणी मोबाईल एनर्जी ट्रॅक्टर ऊर्जावर चालणारे तंत्रज्ञान उपलब्ध अवजार आपल्याला फवारणीचं काम नसेल त्यावेळेला आपण ह्या सौर ऊर्जेचा जो पॅनल आहे त्याला बॅटरी लावलेली आहे त्याचा वापर आपण कुठल्याही 1 HP मशीन चालवायची असेल किंवा पॉन्ड मधून पाणी बाहेर काढायचं असेल किंवा जेव्हा 8 तास वीज नसेल त्यावेळेला शेतकऱ्याला घरी जाऊन ते त्याचं वीज जे आहे ते त्याच्यासाठी आपण वापर करू शकता. तर अशा प्रकारे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कृषी अभियांत्रिक व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे. आणि आपल्याला मी प्राध्यापक सोलंकी आणि आपल्याला एक नवीन गॅझेट आहे जे माहिती देणार. आपण बघतोय की आपल्याकडे बैलजोडी जी आहे रिकाम्या उन्हाळ्याच्या वेळेला त्यांना काही काम नसते तर बैलाचा जास्तीत जास्त वापर व्हा म्हणून ही आपण बघतोय की हे रोटरी मोड आहे बैल फिरतात आणि बैलांनी हे आपल्याला कुठल्याही 1 HP अॅग्रो प्रोसेसिंग युनिट आहे ते वापरता येते. आणि हे सर्व बचत गटांना हे एक आशीर्वाद सारखं आहे की ज्या वेळेला 8 तास उन्हाळ्यात वीज नसते त्यावेळेला बैलाचा वापर करून ते आपलं उदरभरण करू शकतात.